ले <muchas> इले आईज दग दगुन जाऊ दी जागे दग दगुन जाऊ दी जागे जाया जागे, जागे। गाव कारानु जाया जागे जाया जागे गाव कारानु जाया जागे जाया नमस्कार जायत जागे प्रोग्रामात अरविंद बाटीकरातो तुमक येवकार आईचे पहिले तीन विषय आणि किती असतले फक्त मायनिंगाचेर पहिला विषय सरकारातले मंत्री सरकारातले सरकारी नोकर आपण बेकायदा पैशे करू शकतात त्यांच्यानी पैसे करू येतात पैसे खाऊ येता पण सरकार म्हणून जी एक कल्पना कन्सेप्ट असा सरकार पैसे खाऊप शकता सरकाराक बेकायदा येणावळ असूक शकता सरकाराच्या तिजोरे बेकायदो पैसो वचूक शकता पळयात कसे भारतातल्या निर्गत जावपी लोखणा मिनंत गोयचो वाटो सुमार पासश्ट टक्के मिन निर्गतीच्या सिझनात वीस सप्टेंबरा सावन सुरुवात जाता आणि मे महिन्या मेरेन वा पावसाळ्या मेरेन निर्गत चालू असता पण मायनिंगेचेर बंदी घालल्यान मिन निर्गत सुरू ना दोन हजार धा अकरा वर्सा गोंयच्यान पन्नास दशलक्ष टन मिन निर्गत झाले तातूंतल्यान राज्य आणि केंद्र सरकाराक कर आणि रॉयल्टी येणावळीत सुमार धा हजार कोटी रुपया मेळिल्ले जाल्यार उद्देगाची विदेशी चलनाच्या रुपान चोवीस हजार कोटीची येणवळ आशिल्ली जीएमओएची सुत्रां सांगतात खण व्यवसायाचे सरकारान हाडिल्ले तात्पुरत्या बंदी आणि सर्वोच्च न्यायालयान पुरायपणान बंदी घालल्यान गोयच्या मीन निर्गत पुराय बंद पडल्या बंदीक लागून सगळं मायनिंग कंपन्यो आणि कामगारांचेर परिणाम झालाच बरोबर राज्य आणि केंद्र सरकाराक मेळून वर्साक दोन एक बिलियन डॉलर्साचो फटको बसतलो कर आणि रॉयल्टीच्या येणावळीत मिळून अकरा हजार कोटी वयर वा दर दिसाक सुमार अठ्ठावीस कोटीचो फटको बसतलो खण कंपन्यांक मिनेर आणि वेवसायिकांक हे लुकसाण कितल्याशाच पटींनी मायज असले आता सगळ्यांचीच नजर दोन नोव्हेंबराक सुप्रीम कोर्टान जावपी सुनावणेचेर आसा न्यूज आयली बातमी आयली ओनू मे मेरेन जर मिना सुरू जायनात जाल्यार राज्य सरकार आणि भारत सरकार दोनूय सरकारां मिळून अकरा हजार कोटी तांका नुकसान जातले अकरा हजार कोटी एका वर्सची हाजो अर्थ जालो की एका वर्साक जर दोन्ही सरकारां मिळून अकरा हजार कोटी नुकसान जाता झाल्यावर गेले पाच तांकां सात सत्तर हजार कोटी आयले जावपाक जाय आणि एका वर्षाचे तांकां वरू येवचे ना असो अर्थ तेवटेन शहा कमिशन कितें म्हणटा की हो लॉस जो झाला कोणाक लॉस झाला ते सांगना लॉस झाला म्हणजे बेकायदा मीन काडला गोंयांत सरकाराच्या मदतीन और सरकारान दोळे धांपून ओर सरकारान कानार केंस ओढून तुम्ही रे आम्ही पळयना अशे म्हणून मायनिंग कंपनीनी बेकायदा मीन काढला आणि जितले मिन काढला बारा तेरा कोटी टन किले तरी ताजो वालोर जाता पस्तीस हजार कोटी म्हणून हो लॉस म्हणटा म्हणतात कमिशन नुकसान म्हणटा शा कमिशन म्हणटकर हेवटेन सरकाराक साठ सासष्ट हजार कोटी नुकसान जाता फक्त टॅक्सान आणि तेवटे शहा कमिशन म्हणतात टोटल सगळ्यांचा वट्ट वालोर जे बेकायदा बीन काढला ताजो पस्तीस हजार कोटी म्हणजे हे जे गणित जे ते तुम्ही सोडयात तुमकां टाइम असल्यार आमकां ते सोडोवपाक टायम ना दुसरी गजाल हे गणित तांणी कशें केलें शाह कमिशनान कशें केले तांणी किती केले की बाबा खंय फोंड आसात सगळे थंच्या बीन काढला ते मिन कितले काढू येतात तातूत ते त्यांनी गणित केले तिथे तरी शास्त्र असा ते शास्त्र दोन गणीत केले या सगळे जमनीतल्यान पहिली ते बेकायदा थारायले था 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 था, मागीर बेकायदा जमनीतल्यान सगळे मी बेकायदा मीन काढला ते साधारण बारा तेरा कोटी असा आणि ताजो मागीर साठ डॉलर पर टन एका टनाक साठ डॉलर असो त्यांनी वालोर लायलो एवरेज सरासरी गेले पाच सर्सांचे एक्सपोर्ट प्राईस आणि ते साठ डॉलर रुपया कितले ते ताणी गडीत केले आणि पस्तीस हजार कोटी लॉस जालो असे म्हले आता व लॉस काही येणावळी ना ताका लॉस किंवा म्हणप हाका नुकसान कियाक म्हणप नुकसान कोणाक दर वर्सा जर भारत सरकाराक आनी गोयच्या सरकाराक अकरा हजार कोटी वा अकरा हजार समजा सारखे न्ही दहा हजार धरा णव हजार धरा आठ हजार धरा कितले हजार धरात जर दर वर्षा या सरकाराक जर येण ये नुकसान कोणाक झाले नुकसान आता झालं मीन बंद झालं तांक नुकसान झालं मीन काढले म्हणजे ते एक्सपोर्ट जायना तुबशी प्रक्रिया असतात मीन काढले टेपरात घाले टेपरात घालून साठायले मागीर उखलून परतून टिपरांत घाले परतून जॅटीचे वेले जॅटीचे साठं मागीर परतून टिपरांत घाले बार्जीत घाले बार्जींत वचून पोर्टात ते काढले आणि साठायले आयले डायरेक्टली तुका सरळ बोटीत घाले आणि पोर्टात मागीर पोर्ट उखलून ते बोटीत घालता ता सगळे सगळ्या सगळे पावण्याचेर पावण्याचे पैसो खर्च करचो पडटा म्हणजे जे पस्तीस हजार कोटी जे म्हणटा शहा कमिशन तातूंतले सगळ्यांक पैसे गेल्यात मिनांतल्यान सांगून बोटीपर्यंत सगळे पैसे गेले आणि ते बोट हांगच्यान तुगेली हांगच्यान तुगेली दुसरेकडे वता बोटीत घालपाचे पैसे ते बी सगळे हातून आयले म्हणटकर नुकसान कोणाक जाता हे सगळ्यात येणावळ जाता आणि ती येणावळ मिन बंद जाल्ली आनी ती येणावळ बंद झाल्या म्हणून आजकाल सगळे मोर्चा आणि आनी मिटिंगो आणि आनी हो, त्यो हो सगळे चालला म्हणटकर नुकसान कोणाक जाता नुकसान जाता काय नाुकसान के पहिली जातले हे तुम्ही थारावचे आता कोणांत नुकसान झाला कोणाक कितले पैसे मेळटाले हे कोणाक खबर ना तुम्ही गोवा चेंबर ऑफ कॉमर्सांक विचारात सरकारां विचारात साठ वर्सां वर सा पसष्ट वर सा मीन चलता पण अजून गोय सरकारन बाबा ताजे तज गोयच्या अर्थिक बांधावळीत ताजे महत्त्व कितले हे कोणेच सोदून काढू ना प्रत्येक जण आपल्याला जय ते म्हणतात मुंटा, आम्ही म्हणतात किरे ट्रेडिशनली म्हणजे केंद्र सांगून म्हणत आयल्ले आसा आम्ही की एक तित्रीयांश गोयच्या अर्थिक बांधावळीचा वांचे निमून असा पयर आमच्या पर्रिकार मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केलो की गोयची जी वट्ट येणवळ आली जी डी पी ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट वट्ट येणवळ असा ताजो एकवीस टक्के वांटो मिनाक लागून जाता म्हणून अशे आणि कोण म्हणटा आणि किती जाता असे ते सोदून पूण साधारण असे लोक म्हणतात म्हणजे जाणकार जे असतात जणि अभ्यास केला ते म्हणतात की तीन तीन हजार कोटी दर वर्षा गोयची अर्थिक बांधावली त्या कडेन पावता मिनाक लागून तीन तीन हजार कोटी पावता आणि मिन जर बंद झाले मीन कमी झालं जाईल ताजे तो इफेक्ट जातलो म्हणून म्हणजे हे तुम्ही सोदून काढपचे बाबा सुशेगाद बसून खरीतरी वाचून बोन गोयच्या अर्थिक बंदावळीक महत्वचे का ना महत्वचे झाले कितले महत्वचे जो आमचा पहिला विषय आमचा दुसरा विषय असा काँग्रेस पार्टी जी आंक गोयात मिनचा धंदो चलिल्ला जाय काय नाका ते मेनाचे आड काय मेनाचे फावराद पय रेजिनाल्डान स्टेटमेंट केलो पळयात स्टेटमेंट नाव ऑफ फॉरेस्ट मिनिस्टर अलिना हॅज सोल्ड अ लेगसी अँड थॉट्स ऑफ अ लेट हजबंड आय एम जस्ट रिमाइंडिंग फॉर एट द ऑल्टर ऑफ द चीफ मिनिस्टर झी एंड अँड ग्रीन आय एम जस्ट रिमाइंडिंग दॅट हा हजबंड इज टू ऑलवेज से दॅट इट हॅज टू बी फ्रॉम झिरो टू फाय किलोमीटर्स ऑल्दो परिकर इज टू से सिक्स किलोमीटर्स दे हॅव ऑल फॉगॉटन अबाउट इट Now he says that in fact but, but, uh, buffer zone is for wild centuries to protect the fragile ecology and environment around mining areas. Now he says all that, that's all over. Now finally he has in fact sold himself to the mining lords. It is it is for CM to reveal the people of Goa what happened for the Matani's funeral when he shed tears. What happened? Where is the legacy? He promised and pledged that legacy would be alive. सेंट्रल एमपा एमपावर कमेटी ने जो गाइडलाइंस दिए सुप्रीम कोर्ट में उसमें एक किलोमीटर गोवा में आती है कंटिन्यूस ये होने के कारण दो किलोमीटर का रिकमेंडेशन उन्होंने जनरली किया मतलब गोवा के लिए किया हम लोगों ने गोवा का स्पेसिफिक कंडीशन उनको बताया है उन्होंने तो कहा कि गोवा एक किलोमीटर का ही वफ्र जोन एक्सेप्ट करेगा विद कंडीशन दैट नेचुरल बाउंड्रीज है कोई अगर नदी जाती है या बड़ा तालाब है तो वो उसका बाउंड्री बन जाएगा अदरवाइज़ इट इज़ वन किलोमीटर एंड ये एक किलोमीटर जोन में जो काम करने वाली माइंस हैं जो अभी चालू है उनको फेज मैनर से पाँच से दस बरस के टाइम टेबल के हिसाब से क्लोज डाउन करो एक किलोमीटर के बाहर नया माइन मत दे दो, दो किलोमीटर तक लेकिन माइन जो है वो चालू रहेगी मागणी केली की के गोयात तीन किलोमीटरचं बफर झोन सुचीत करचो पण गोयचं नयो आणि जे जलस्रोत असतात ते जो मेरेन सुरक्षित रावना पर्यंत गोयचे भवितव्य जे असा हे खूप कठीण जाऊ शकता गोयच्या लोकांनी एक ठरवून जाय पाणी जाय जाय काय खाणी हो स्टेटमेंट म्हणजे किती सरकारान एक किलोमीटर बफर झोन केला तो बरोबर दे सरकार मायनिंग कंपनीच्या बॉल्सांत गेला आणि त्यांच्या चेपणाखाला येऊन सरकारन हे केला बथांनी सालदाना असताना आम्ही पहिली ता सालदान जे आता ता सालदा म्हणतात किती म्हणात आम्ही मथांनी मथांनी म्हणजे चढ लागीचो म्हटक बथांनी म्हणटालो खंय की हो बफर झोन जो आसा तो पांच किलोमीटर आसचो आणि तो मरून खूप तेप जा भाजपा सरकार रोखडेच मथांनी विसरले हे हाची हिपॉक्रेसी दाखता सरकारची हिपॉक्रिसी दाखयता अशे म्हणून रिजनालदान पैर स्टेटमेंट केला पैर वक्तव्य केलं आता हजे त म्हणजे अर्थ किंज झाला की कि आमक हे पाच किलोमीटर जाथांनी ते म्हणिले आणि आम्हाला पाच किलोमीटर जाजो अर्थ किरे तर पाच किलोमीटर केल्यार मीन सामके गोयात मिनचा धंदा सामको कमी जातो कारण पहिली म्हणजे अभयारण्य असं अभयारण्य शिबी वेल्यानं आणि पाच किलोमीटर थं भर मिन करपासचे नागीर तुक जय जे मीन करत मेळा तुमक्या अलाव करता मेळ परमिशन दिवप मेळा मान्यताय दिवप मेळा म्हटक तसे केलं जे सामके कमी मिन्याच्या धंद्याक मान्यता दिवप मेळटली म्हणजे काँग्रेस सरकाराक जाय कितें गोंयांत मीन कमी झाले शाह कमिशन कितें म्हणटा शाह कमिशन म्हणटा गोयात जी बेबंदशाही झाली मायनींग कंपनीनी जे बेकायदेशीर सगळे मिन काढले ते सरकारान पालव दिल्ल्यान काढले म्हणटा सरकारान मदत केल्यान काढले सरकारान मुद्दाम दे दे दिले ते दोळे धांपून ते काडपाक दिले म्हणटा म्हणटकर हाजो अर्थ ते जर म्हणतात ते जर असत हाजो अर्थ कितें जालो की काँग्रेस सरकार असताना त्यांनी मिनाचे फावाराद काम केले मिन काढात तुम्ही जाता तितले काढात आमचे भले आमचे बरे जातले तुमचे बरे जातले असे म्हणून त्यांन काढप दिले आणि आता म्हणता तुम्ही तो बफर जोर असा तो वाडयात बफर जोर मीन आपोआप कमी जातले त्यांना एक आणि आता एक हे त्रांगडे किती हे कोष्टक किती प्रॉब्लेम कसलो तर आणि रिजनल जे उलयता ते काँग्रेस सरकारचे धोरण दुसरी गजाल मथानी पांच किलोमीटर म्हणले जायत पण ते भाजपा सरकारचे धोरण नाशिले मथानी जर पाच किलोमीटर म्हणले तो मिनिस्टर असताना तिने ते कॅबिनेटात घालपे कॅबिनेटात ताजे भासाभास जाऊन कॅबिनेटात एक थरव हाडपचं आणि ते नोटिफिकेशन येऊ की बाबा आम्ही भारत सरकाराक हो प्रपोजल धाडला कारण बफर झोन जो असता राज्य सरकार थारायना ते भारत सरकार थारायता था। राज्य सरकारान तो प्रस्ताव तांका धाडचो पडता म्हणतर हे सगळे जावपाचे ते काय जावना म्हणत मथानीचे वैयक्तिक मत एखादं असूये पर्सनल ओपिनियन असूं की बाबा 5 किलोमीटर केल्या बरं बरे म्हणून पण ताजेर बोट दोन रिजिनाल्ड आता म्हणता की तसे करण कर मथांनी मथानी बरं मनीस सज्जन मनीस आणि प्रामाणिक मनीस आणि बतन दिसता त्या प्रमाण तो काम करतालो ताणे घालून दिले वाटेर जर चालपाचे असत जे आमक रिजनलडाग एक सुचवणी आसा की मतांनी बी जे पीक जॉईन जाल्लो तु बी बी जे पीक जॉईन जा म्हूण पण सगळे प्रश्न सुट्टाले हाली एक एडवर्टायजमेंट येता टी रक्तदाना विशीं की तुम्ही रक्तदान करात करके देखो अच्छा लगेगा तशें आमी आम्ही डाक सुचयतात की तू बीजेपी जे जॉईन जा मथानीन केले तसे करके देखो अच्छा लागता है वर दुसरो विषय